आमदारांचा सणदी अधिकाऱ्यांवर दबाव असतो असा एक गैरसमज आहे नाही का तुम्ही दोन्ही प्रक्रिया जवळून अनुभवल्यात तर याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचं जे प्रशासन आहे ते लोकाभिमुख आहे की नाही याबद्दल जागरूक असणं हे आमदाराचं कर्तव्य आहे अलीकडच्या काळामध्ये लोकसेवकाची कार्यालयं ही दहशतीची केंद्र बनलेली आहेत हे मी बघितलं आहे मी त्याच्याबद्दल बोललो आहे तुम्हाला कल्पना नसेल मी निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे सेवेतून बाहेर पडल्यानंतर मी राज्यभर प्रशासकीय साक्षरता अभियान राबवलं हो त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की लोकसेवकाची कार्यालयं ही दहशतीची केंद्र वाढता कामा नयेत हाय त्यामुळं प्रशासन काय करतंय हे बघणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि ते जर कायदा नियम चाकोरी सोडून वागत असतील तर त्यांना समज देणं त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं म्हणजे त्यांच्या वरिष्ठाच्या मार्ग हे आपली जबाबदारी आहे पण सर तुम्ही अधिकाऱ्यांकडून काम करून घेताना तुम्ही कोणता फंडा वापरता की तुम्ही पण अधिकारी म्हणून राहिलेला आहात तर तुम्हाला कसं तेव्हा असं वाटत होतं की नाही या आमदारांना आपल्याशी असं बोलायला पाहिजे होतं तर तुम्ही अधिकाऱ्यांशी प्रशासनाशी कसं बोलता नाही मला आ, मी सातत्यानं अधिकाऱ्यांच्या कामांचे आढावा घेतो त्यांना एखादा विषय समजला आहे का नाही समजलं आहे तेही तपासून पाहतो आणि संवादाच्या माध्यमातून काम पुढे जावं ही माझी भूमिका असते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आता तीन वर्ष जवळपास झाली परंतु मी अनेक का सरकारी कार्यालयात कधी गेलोही नाही पोलीस स्टेशनला तर कधीच नाही गेलो आहे मला आवश्यकता वाटत नाही उलट अनेक आमदारांना सारखं पोलीस स्टेशनला फोन करावा लागतो मला काही आवश्यक वाटत नाही मी फोन जरी केला तरी काम मार्गी लागतं आणि जेव्हा केव्हा स समन्वय सभा असतात किंवा इतर जे फोरम आहेत त्या फोरममध्ये मी प्रत्येकाचा आढावा घेतोच ना लोकप्रतिनिधींची कार्यालय ही दहशतीची केंद्र असू नयेत असं जे लोकसेवकाची 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 म्हणजे पब्लिक सर्व पब्लिक कुणी आमदार आले खासदार आले कुणी आले तर नगरमध्ये अशी काही दहशतीची केंद्र आहेत का असं तुम्हाला कधी जाणवलं का नाही नाही लोकांना भीती वाटते ना कलेक्टरला भेटायला अच्छा तुम्ही एसपीना भेटायला भीती वाटते ना काय नाही मला वाटतं सर हे भीती वाटते अधिकाऱ्यांबद्दल पण असं काही आमदार खासदारांबद्दल असं तुम्हाला जाणवलं कधी नाही 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 ते कसे काय असं वागू शकतात त्यांना जर दर पाच वर्षांनी लोकांच्या पाया पडायला जायचं आहे बरं तर लोकप्रतिनिधी कसे काय दहशत दाखवू शकतात हे शक्यच नाही शक्यच नाही म्हणजे लोकप्रतिनिधी दहशत करत नाहीत कसे करू शकतात मला सांगा ना मोठं विधान केलं तुम्ही हो मी ठाम आहे त्याच्यावर हा तुम्ही काय वाटून घेता हा तुमचा भाग आहे नाही नाही मी परंतु ज्या लोकप्रतिनिधीला वारंवार लोकांना हात जोडत जावं लागतं पाय पडावं लागतं तो दहशत कशी वाटून घेईल दहशत कशी निर्माण करेल करू शकत नाही अच्छा हो आणि त्या नगर जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतात दादा कथित दादागिरीच्या विरोधात म्हणा दहशतीच्या विरोधात म्हणा असं सामान्य लोक किंवा त्यांचे विरोधक करत असतील आणि तरी मला काय फार इतरांचा काय अभ्यास अभ्यास नाही